फास्ट्रॅक भूमी अभिलेख कर्मचारी संघटना छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्याध्यक्षपदी अनिल रुपेकर, विभागीय संघटन सचिवपदी शेख जमीर तर महाराष्ट्र राज्य सरचिटणीसपदी आर एम कांबळे यांची आज नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी भूमी अभिलेख कार्यालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी कास्ट्राइब कर्मचारी संघटना तसेच भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पाहुयात ते काय म्हणाले. मी शेख जमीर, कास्ट्राइब भूमी अभिलेख कर्मचारी संघटना. या संघटनेमध्ये मला माननीय आर एम कांबळे साहेबांनी जिल्हा संघटन सचिव या हे पद दिलेलं आहे, त्यांचा मी मनापासून आभार मानतो. आणि त्या पदाचा मी पुरेपूर कर्मचाऱ्यांना फायदा देणार, त्यांना न्याय देणार याची हमी देतो. धन्यवाद. माझं आज कास्ट्राइब कर्मचारी भूमी अभिलेख संघटनेच्या वतीने श्री अनिल रुपेकर यांना आम्ही मराठवाड्याचे कार्याध्यक्षपदी त्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. त्या अनुषंगाने त्यांना आम्ही पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांनी चांगलं काम करावं. तसेच आम्हालासुद्धा कास्ट्राइब भूमी अभिलेख संघटनेसाठी एक चांगला व्यक्ती लाभलेला आहे आणि त्याचा आम्ही पुरेपूर फायदा घेऊ आणि सर्व कर्मचाऱ्यांना न्याय देऊ. आजच्या प्रसंगी त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढील वाटचालीस सदिच्छा देतो. धन्यवाद. मी आर एम कांबळे, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य. मी अनिल रुपेकर, आमचे राज्याचे नेते, भूमी अभिलेख कास्ट संघटनेचे नेते माननीय आदरणीय आर एमजी कांबळे साहेब यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवून मला मराठवाडा विभागीय कार्याध्यक्षपदी नेमणूक दिलेली आहे, प्रथमतः मी त्यांना धन्यवाद आभार व्यक्त करतो. आणि या संघटनेच्या माध्यमातून आमच्या भूमी अभिलेख कर्मचाऱ्यांच्या जे काही समस्या आहेत त्या आम्ही पुरेपूर त्यांच्या कांबळे साहेबांच्या नेतृत्वाकडे सोडवण्याचा निश्चितच प्रयत्न करू आणि असंच आपलं देखील सहकार्य सर्वांचं मिळेलच मला संघटनेच्या माध्यमातून. एवढं बोलतो मी. मी अनिल गणपतराव रुपेकर, विभागीय कार्याध्यक्ष, महाराष्ट्र भूमी अभिलेख कर्मचारी कास्ट्राइब भूमी अभिलेख कर्मचारी संघटना छत्रपती संभाजीनगर.